नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत, आपण सर्वांनीच आता काही न्यूज ऐकलेल्या असं मित्रांनो, आरोग्य विभाग जी भरती आहे तर लवकरात लवकर आरोग्य विभाग भरतीही या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। तर नवीन फॉर्म त्यासाठी निघतील आणि नवीन जे असतील त्यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी चान्सेस आहे। पूर्ण भरती ही नवीन होणार आहे आणि जागा पण जास्त प्रमाणामध्ये यामध्ये आहे मित्रांनो। तर हा एक गोल्डन चान्स असणार आहे, कारण जी कोरोनाची दुसरी लाट आणि तिसरी लाट येण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे, त्यासाठी दुसरी लाट तर आता चालूच आहे पण तिसऱ्या लाटेची देखील काही ठिकाणी सुरुवात आपल्याला बघायला मिळते। तर त्या अनुषंगाने अद्यतयारी म्हणून या ठिकाणी जे आपलं सरकार आहे, जे आपले आरोग्यमंत्री आहे राजेश टोपे यांनी घोषणा केलेली आहे की लवकरात लवकर आरोग्य विभागाचं एकही पद या ठिकाणी रिक्त राहणार नाही, 100% जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। आता ते 100% खरं बोलताय का 100% खोटं बोलताय त्यांनाच माहिती, पण एनिवे आपण असाही वेळ आपला इथे तिथे वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या तयारीत राहायचं आहे। जे रेग्युलर अभ्यास आहे आपला तो आपल्याला कामातच पडणार आहे, किंवा जे नॉलेज आपलं वाढत असतं ते आपल्याला नेहमी उपयोगात पडणारं नॉलेज असतं। तर याच अनुषंगाने आपण काही टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे, मध्ये आपण मागच्या भागामध्ये फार्मासिस्ट या पदासाठी जे आहे ते आरोग्य विभागातील फार्मासिस्ट पदासाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न घेतलेले होते, ते स्पष्टीकरणासह तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देखील दिलेलं होतं जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल। तशाच प्रकारे आजच्या भागामध्ये आपण बरेच काही कमेंट्स आलेल्या होत्या त्यावर की स्टाफनर्ससाठी बनवा, तर स्टाफनर्ससाठी स्पेशल तांत्रिक प्रश्नांची ही सिरीज आहे, यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न बघणार आहोत स्टाफनर्स या पदासाठी विचारण्यात येणारे अतिशय महत्त्वाचे MP प्रश्न असणार आहे, याला देखील आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांचं तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल। तशाच प्रकारे मित्रांनो, कुठली अपडेट असेल, कुठल्या तुमच्या एक्झामची तयारी असेल, जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू असते आरोग्य विभागासाठी, जर तुम्ही आरोग्य विभागाशी निगडीत असाल तर त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। जर अजूनपर्यंत केलं नसेल तर चॅनलच्या सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉन तुम्हाला येईल, त्याला देखील क्लिक करून ठेवा, म्हणजे येणारा प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला त्याचवेळी मिळत जाईल। चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, आजचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे आपल्या आरोग्य विभागातील स्टाफ नर्सच्या पदासाठी। तर आजचा अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपला आहे मित्रांनो, की या ठिकाणी तुम्ही बघू शकता विच इज द न्यूरो ट्रान्समीटर इज डिफिशियंट इन डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशनमध्ये कोणत्या न्यूरो ट्रान्समीटरची कमतरता आपल्याला बघायला मिळते किंवा डिफिशियन्सी बघायला मिळते। त्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहे, सेरोटोनिन आहे, 5-HT आहे, C आहे 1 आणि 2, म्हणजे दोघंही, त्यानंतर दुसरं आहे गाबा। तर या ठिकाणी आपल्याला डिप्रेशनमध्ये जर आपण बघितलं तर डिप्रेशनमध्ये आपल्याला ऑप्शन नंबर C आपलं राईट आन्सर आहे, 1 आणि 2, म्हणजे सेरोटोनिन आणि 5-HT। तर 5-HT म्हणजे काय, 5-HT रिसेप्टार जर आपण बघितला तर 5 हायड्रोक्सामाइन ट्रिप्टामाइन रिसेप्टर और सेरोटोनिन हे जे रिसेप्टर आहे हे ग्रुप G जे आहे ते प्रोटीन कपल आहे, तर प्रोटीन कपल रिसेप्टर आहे हे ग्रुप G, तर याची जी कमतरता असते आपल्याला किंवा याचं जे डिफिशियन्सी असते ते आपल्याला बघायला मिळते कशामध्ये, डिप्रेशनमध्ये या न्यूरो ट्रान्समीटरची, कारण हे जे असतात हे कुठे आपल्याला बघायला मिळतात तर हे सेंट्रल आणि जी पेरिफेरल नर्वस सिस्टम असते यामध्ये आपल्याला हे दोघं रिसेप्टर बघायला मिळतात। पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2। तर प्रश्न क्रमांक 2 आहे, कॉमन पोझिशन इन चाइल्ड विथ द टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट्स। तर टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट्समध्ये कॉमन पोझिशन जी आहे ती चाइल्डची आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। तर टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट्स म्हणजे काय, तर मित्रांनो हे काय आहे, एक रेअर कंडिशन आपल्याला लहान मुलांमध्ये जन्मतःच बघायला मिळते, त्यामुळे काय होत असतं की कॉम्बिनेशन ऑफ 4 हर्ट्स डिफेक्ट्स, 4 हर्ट्सचे डिफेक्ट्स कॉम्बिनेशन आपल्याला यामध्ये बघायला मिळतं। त्यामध्ये काही डिफेक्ट्स असतात, ते डिफेक्ट्स कशावर अफेक्ट करत असतात, ते स्ट्रक्चर असतं हर्टचं, ते स्ट्रक्चर हर्टच्या स्ट्रक्चरवर इफेक्ट करत असतात, त्यामुळे ऑक्सिजन पुअर ब्लड हे जे असतं याचा फ्लो आउट होत असतो, त्यामुळे याचा जो कलर होत असतो तर त्या कलर हर्टचा आपल्याला ब्लूइश कलर बघायला मिळतो किंवा ब्लू बेबी सिंड्रोम तुम्ही ऐकलेलं असेल। तर या सर्व गोष्टी ज्या असतात ह्या टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट्समध्ये होत असतात, कारण त्यामध्ये थोडंसं एओर्टा जो असतो तो राईट साईडला सरकलेला असतो, तर एओर्टा सरकलेला असतो त्यामुळे दोघं चेंबर अटॅच झालेले असतात। तर हे जी असते ही कंडिशन असते टेट्रोलॉजी ऑफ फॉलआउट्स, यामध्ये कॉमन पोझिशन या ठिकाणी विचारलेली आहे। तर कॉमन पोझिशन जर या ठिकाणी आपण बघायला गेलं, खाली बघा ऑप्शन एक आहे, स्कॉटिंग आहे, प्रोन आहे, सुपाईन आहे आणि साईड लाईंग आहे। तर यामध्ये कॉमन पोझिशन असते बघा, जर आपण पाहिली तर कॉमन पोझिशन जर बघायची म्हटली तर ती आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, स्कॉटिंग। स्कॉटिंग म्हणजे दोघं पायांवरती बसणे, पायाचे जे गुडघे असतात ते आपल्या छातीजवळ नेणे,
यामध्ये ही पोजिशन जी असती ही असते, कारण एओर्टा जो असतो तो जास्त प्रमाणामध्ये ब्लड जे असतं ते रिसीव होत असतं आणि दोघं साईडला, त्यामुळे जे मिक्सिंग ऑक्सिजन जे असतं, मिक्सिंग ऑक्सिजन पुअर ब्लड हे जे असतं तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व होतो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 आपण बघू शकतो. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, द क्लायंट रिसिविंग आय व्ही फ्लूड अँड डेव्हलप्स वॉर्म टेंडरनेस इरिथमा अँड पेन ॲट अ साईट, अ नर्स सस्पेक्ट विच ऑफ द फॉलोइंग. जे एखादी क्लायंट आहे त्याला आय व्हीची ट्रीटमेंट चालू आहे किंवा तो एखाद्या गोष्टीची ट्रीटमेंट घेतो आहे वाया आय व्ही फ्लूड, तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, ज्या ठिकाणी आपण आय व्ही लावत असतो हाताला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टेंडरनेस, वॉर्म टेंडरनेस म्हणजे गरमपणा जो असतो तो बघायला त्या ठिकाणी मिळत असतो. इरिथमा असेल, इचिंग वगैरे, पेन ॲट साईट, त्या ठिकाणी खूप दुखणं हे जे असतं. तर या ठिकाणी विचारलं आहे की नर्स सस्पेक्ट विच ऑफ द फॉलोइंग, तर नर्सने काय समजावं. खाली आहे दिलं, ओवर फ्लूड ओवरलोड दिलं आहे, एक आहे, दोन आहे सेप्सिस, तीन आहे फ्लेबिटिस आणि चार आहे इन्फ्ला इनफिल्ट्रेशन. तर या कंडिशन ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये याचं जे असणार आहे ते राईट आन्सर आपल्याला कोणतं असणार आहे, तर ते आहे बघा ऑप्शन 3 म्हणजे फ्लेबिटिस. कोणतं? फ्लेबिटिस. कारण या ठिकाणी दिलेलं आहे बघा वॉर्म टेंडरनेस म्हणजे गरमपणा जो असतो हा फ्लेबिटिसमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. तर कशामध्ये? फ्लेबिटिसमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. ऑप्शन डी जे आहे इनफिल्ट्रेशन, इनफिल्ट्रेशनमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येत असतो. तर त्यामध्ये जे असतं ते साईट जी असते ती त्या ठिकाणी कोल्डनेस तुम्हाला बघायला मिळेल. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4, पेशंट रिसीव हायेस्ट ऑक्सिजन बाय. तर पेशंट रिसीव्ड हायेस्ट ऑक्सिजन बाय म्हणजे सगळ्यात जास्त हायेस्ट ऑक्सिजन पेशंटला कशा थ्रू मिळत असतो. ऑप्शन ए आहे मास विथ रिझर्वायर, दुसरा आहे बघा या ठिकाणी वेंचुरी मास, तिसरा आहे नसल कॅन्युला आणि चौथा आहे सिंपल मास. तर आपलं या ठिकाणी राईट आन्सर कुठलं येणार आहे, ऑप्शन ए आहे बघा मास विथ रिझर्वायर. मास विथ रिझर्वायर हे जे असतं या थ्रू पेशंटला जो असतो तो हायेस्ट ऑक्सिजन या ठिकाणी मिळत असतो. सर्वात हायेस्ट ऑक्सिजन जो असतो तो पेशंटला या ठिकाणी मिळत असतो, कारण रिब्रेथिंग मास, याला काय म्हणतात नॉन रिब्रेथिंग मास, याला हडसन मास असं देखील म्हटलं जातं. हा जो असतो हा ऑक्सिजन सर्वायर बॅक त्यामध्ये अटॅच असते, त्या थ्रू जो असतो आपल्याला सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन जे असतं ऑक्सिजनचं हे या ठिकाणी डिलिव्हर होत असतं. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे स्टेशन इन ऑब्स्टेटिक पेल्विस इज रिलेटेड टू. स्टेशन इन ऑब्स्टेटिक पेल्विस रिलेटेड टू असेल बघा. या ठिकाणी काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे, एक आहे इलियक स्पाइन, दुसरं आहे इस्चियल स्पाइन, तिसरं आहे कॉकी संचार आहे इलियक स्पाइन. तर या ठिकाणी कोणतं दिलेलं आहे, चार ऑप्शन दिलेलं आहे. तर स्टेशन विथ ऑब्स्टेटिक पेल्विस इज रिलेटेड, तर ऑब्स्टेटिक पेल्विस रिलेटेड स्टेशन कोणतं असणार आहे. तर यामध्ये ऑप्शन आहे बघा ऑप्शन बी इस्चियल स्पाइन. तर इस्चियल स्पाइन हे जे असतं हे स्टेशन ऑब्स्टेटिक पेल्विसशी रिलेटेड असतं. जर तुम्ही पाहिलं तर इस्थेटिक स्पाइन हा जो आहे हा एक पार्ट आहे पोस्टेरियर बॉर्डर जी आहे इस्चियल इस्चियम बोनची जी पोस्टेरियर बॉर्डर आहे बॉडीमध्ये, तर त्याचा हा रिलेटेड पार्ट आहे म्हणून याला म्हटलं जातं इस्चियल स्पाइन. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6, व्हॉट इज द डोस ऑफ व्हिटॅमिन ए फॉर 2 इयर्स ओल्ड चाइल्ड. व्हॉट इज द डोस ऑफ व्हिटॅमिन ए फॉर 2 इयर्स चाइल्ड. व्हिटॅमिनचा डोस आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, तो कोणासाठी बघा 2 वर्षाच्या मुलासाठी. तर 2 वर्षाच्या बाळासाठी व्हिटॅमिन एचा डोस काय असणार आहे, तर 2 वर्षाच्या आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे 4 बघा. 1 लॅक इंटरनॅशनल युनिट आहे ऑप्शन ए, 2 आहे 1.5 लॅक इंटरनॅशनल युनिट, 3 आहे 2 लॅक इंटरनॅशनल युनिट आणि 4 आहे 2.5 लॅक इंटरनॅशनल युनिट. तर यामध्ये 2 वर्षाचा असल्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, 2 वर्षाच्या असेल त्यासाठी ऑप्शन सी येईल बघा 2 लॅक इंटरनॅशनल युनिट. 2 लाख इंटरनॅशनल युनिट इतका जो असतो व्हिटॅमिन एचा डोस असतो 2 वर्षाच्या मुलासाठी. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं बघा डोस शेड्यूल, जर आपण या ठिकाणी बघितला इन्फंट्स जे इन्फंट्स असतं बघा 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा कमी, त्याला 50,000 इंटरनॅशनल युनिट इतका याचा डोस असतो. त्यानंतर जर पाहिलं आपण तर यामध्ये बघा 6 महिने ते 12 महिने जर आपण बघितलं तर 1 लाख इंटरनॅशनल युनिट इतका डोस असतो. त्यानंतर 12 महिने
यापेक्षा जर जास्त बघितलं तर बघा त्यामध्ये डोस असतो बघा 12 महिन्यापासून पुढे तो असतो 2 लाख इंटरनॅशनल युनिट, तर इतका जो असतो विटॅमिन एचा या ठिकाणी डोस असतो. बाकी डोस देखील आपण लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न आहे बघा आपला, प्रश्न क्रमांक 7 आहे आपला बघा, की पेशंट गेट इन्फेक्शन फ्रॉम इंडवेलिंग कॅथेटर इज एक्झाम्पल ऑफ. तर इंडवेलिंग कॅथेटर म्हणजे ते कॅथेटर असतं, पोलीस कॅथेटर लावताना बघा जे इन्फेक्शन होतं, तर त्या इन्फेक्शनला आपण काय म्हणत असतो. खाली ऑप्शन आहे बघा, एक आहे लॅटोजेनिक इन्फेक्शन, 2 आहे नेसोकोमियल इन्फेक्शन, 3 आहे डॉपलेट इन्फेक्शन आणि 4 आहे कॉन्टॅमिनेशन. तर या ठिकाणी त्या प्रोसेसला जे असतं आपण काय म्हणत असतो, तर ते असतं बघा ऑप्शन ए लॅट्रोजेनिक इन्फेक्शन. लॅट्रोजेनिक इन्फेक्शन, तर लॅट्रोजेनिक इन्फेक्शन म्हणजे काय, तर हे इन्फेक्शन असतं, हे जे असतं हे एखादी मेडिकल असेल किंवा सर्जिकल जे मॅनेजमेंट असतं किंवा एखादी सर्जरी वगैरे असते, जे हॉस्पिटलाइज पेशंट असतात त्यांच्यावर जी सर्जरी वगैरे झाल्यानंतर जे इन्फेक्शन होत असतं, एखादी प्रिस्क्रिप्शन असेल किंवा एखाद्या प्रोसेसच्यामध्ये, तर ते इन्फेक्शनला आपण काय म्हणत असतो, एट्रोजेनिक डिसीज, आयट्रोजेनिक डिसीज किंवा ड्रग इंड्यूस डिसीज असं होत असतं. त्यामुळे हे जे इन्फेक्शन असतं हे लॅट्रोजेनिक इन्फेक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, जे सर्जरीमध्ये किंवा सर्जरी झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं, याला आपण लॅट्रोजेनिक इन्फेक्शन असं म्हणत असतो. इंडवेलिंग कॅथेटर म्हणजे कॅथेटर लावणे देखील एक प्रोसिजर आहे, तर त्यामुळे झालेलं जे असतं याला आपण काय म्हणत असतो, तर यालाच आपण म्हणत असतो लॅट्रोजेनिक इन्फेक्शन, कारण ते प्रोसिजर दरम्यान झालेलं आहे किंवा प्रोसिजर नंतर झालेलं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक आठ आहे आपला, विच टाईप हॅलोजिनेशन आर कॉमन इन सिझोफ्रेनिया. तर विच टाईप ऑफ हॅलोजिनेशन आर कॉमन इन सिझोफ्रेनिया, तर सिझोफ्रेनिया जो आजार आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे हॅलोजिनेशन जे असतात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, तर कोणत्या प्रकारचे हॅलोजिनेशन असतात ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात, म्हणजे जे भास असतात त्यामध्ये कोणते बघा. ऑप्शन एक आहे टेक्टाईल, दुसरा आहे व्हिज्युअल, तिसरा आहे ऑडिटरी, चौथा आहे ऑल्फॅक्टरी. तर जे सिझोफ्रेनिया असतं यामध्ये कॉमन जे हॅलोजिनेशन आपल्याला बघायला मिळतात ते आहे बघा ऑप्शन सी ऑडिटरी. ऑडिटरी म्हणजे या सिझोफ्रेनिया कंडिशनमध्ये आपण बघत असेल एखादी जो त्या डिसीज जे डिसीज ज्याला झालेला असेल, तो आजार ज्याला झालेला असेल सिझोफ्रेनियाचा, तर त्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर शांत खोलीत झाली आपण त्याला ठेवलं, तर त्याला ज्या गोष्टीचा भास झालेला आहे त्याचा आवाज त्याला ऐकायला येतात, त्याचे सारखे आवाज त्याला ऐकायला येतात. त्या ठिकाणी कोणी असेल किंवा नसेल तरी त्या गोष्टींचा त्याला आवाज ऐकायला येतो, त्याला आपण ऑडिटरी म्हणत असतो, कारण ऑडिट म्हणजे आवाजाने येणारे असतात, त्यामुळे त्याला आपण ऑडिटरी असं म्हणत असतो. तर हे हॅलुजिनेशन हे कॉमन असतात सिझोफ्रेनियामध्ये. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, की अ टाईप ऑफ शॉक ऑकर्स इन ॲक्टिव्ह स्टेज ऑफ बर्न इज. तर ॲक्टिव्ह स्टेज जी असते बर्न्सची, यामध्ये कोणत्या प्रकारचा जो असतो शॉक हा आपल्याला बघायला मिळतो बघा. ऑप्शन एक आहे ॲनॅफिलेटिक शॉक, दुसरा आहे हायपोवॉलेमिक शॉक, तिसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह शॉक आणि चौथा आहे सेप्टिक शॉक. तर या प्रकारचे 4 प्रकारचे शॉक या ठिकाणी दिलेले आहेत बघा. आपल्याला विचारलेलं आहे की बर्न या केसेसमध्ये, तर बर्न या केसेसमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तर बर्न या केसेसमध्ये आपल्याला कोणता शॉक बघायला मिळतो बघा. तर बर्न या केसेसमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेलं होतं की ॲनाफिलेटिक शॉक, पण हे या ठिकाणी जेव्हा मी याची डिटेल्स पाहिली तर ॲनाफिलेटिक शॉक हे या ठिकाणी चुकीचं होतं. पण जर तुम्हाला वाटत असेल, कोणाला वाटत असेल की ॲनाफिलेटिक शॉक ही बरोबर आहे, तर कृपया प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, जेणेकरून इतर जे असतात ज्यांना माहीत नाही त्यांना या ठिकाणी माहीत होईल. जेव्हा मी याची डिटेल्स काढली तर त्यामध्ये बघायला मिळालं की जे बर्न शॉक असतात हे बर्न शॉकमध्ये तुम्हाला युनिक कॉम्बिनेशन बघायला मिळतं, ते असतं हायपोवॉलेमिक आणि डिस्ट्रीब्युटिव्ह शॉक. म्हणजे दोघंही शॉक त्या ठिकाणी आपल्याला कंबाईन या ठिकाणी बघायला मिळतात, कशामध्ये, बर्न या केसेसमध्ये. पण त्या ठिकाणी ऑप्शन दिलं होतं ॲनाफिलेटिक शॉक, तर हे दोघं तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहे मित्रांनो. आणि राईट आन्सर जे आहे ते कृपया कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला जास्त माहिती असेल तर करायचे आहे, जेणेकरून इतरांना देखील ते माहिती होईल. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 जर आपण या ठिकाणी बघितला, तर प्रश्न क्रमांक 10 आहे आपला की द पोझिशन प्रोव्हाइडेड पेशंट आफ्टर टॉन्सिलेक्टॉमी. तर टॉन्सिलेक्टॉमी हे जे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला जे आहे ते कोणत्या प्रकारची पोझिशन ही दिली जाते.
तर टॉन्सिलेक्टॉमी पोजिशन जी असते, पोस्ट टॉन्सिलेक्टॉमी पोजिशन त्याला म्हटलं जातं, म्हणजे टॉन्सिलेक्टॉमीच्या ऑपरेशन केल्यानंतर. तर ही जी पोजिशन असते, तर ही पोजिशन बघा, या ठिकाणी दिलेलं आहे फॉलोअर्स पोजिशन आहे, त्यानंतर ट्रेंडलबर्ग पोजिशन आहे, सुपाईन पोजिशन आहे, लेफ्ट लॅटरल पोजिशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यामध्ये बघा, ऑप्शन डी हे याचं राईट आन्सर आहे, लेफ्ट लॅटरल पोजिशन. टॉन्सिलेक्टॉमी, पोस्ट टॉन्सिलेक्टॉमी पोजिशन जर असेल तर ती असेल लेफ्ट लॅटरल पोजिशन. यामध्ये बघा, लॅटरल किंवा हेड लो पोजिशन जी असते यामध्ये दिली जाते, कारण जे ब्लडिंग असतं ते ब्लडिंग होत असतं, त्यासाठी कोणती लॅटरल किंवा हेड लो पोजिशन, तर या ठिकाणी या पोजिशन यामध्ये दिल्या जातात. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, याप्रमाणे आपण आजच्या भागात महत्त्वाचे 10 प्रश्न जे की तुम्हाला विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाण्याची दाट शक्यता असते असे प्रश्न घेतलेले आहेत, त्याचं थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला. आपण सारखं नुसतं वाचून वाचून जर घेतलं तर लक्षात राहत नाही, त्यासाठी आपण तो कन्सेप्ट समजून घेतलेला आहे, कारण त्याच सेम प्रश्नावरती थोडंसा फिरवून देखील प्रश्न कधीकधी टाकलेला असतो, तर त्यासाठी आपल्याला हे देखील माहीत असणं गरजेचं असतं. तर अशाच प्रकारे तुम्हाला सिरीज कंटिन्यू मिळतील मित्रांनो. जर ऑल इंडियन चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन त्याला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.